कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबतची महत्त्वाची बातमी। अहमदनगर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी 3 झोनमध्ये करण्यात आली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात घोषणा केली। महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन या झोनमध्ये केली आहे। कोरोनाचे 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे। रेड झोनमधील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे, तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील। त्याचप्रमाणे ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे, अशा जिल्ह्यांतील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत। दरम्यान राज्य शासनाने अहमदनगरचा समावेश ऑरेंज झोनमध्ये केला आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच असतील। सध्या अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या 27 असून 3 रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत, 8 रुग्ण परप्रांतीय व विदेशी आहेत। 27 मधून 12 वजा केले असता 15 रुग्णसंख्याच राहते, जे रुग्ण मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत।